नेवासा येथील ज्ञानमाऊली चर्चचे प्रमुख फादर प्रकाश राऊत हे बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी चर्चमधील कपाटावर डल्ला मारत रोख रक्कम आणि मौल्यवान दागिन्यांसह सुमारे 3.5 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. फादर प्रकाश राऊत बाहेरगावी गेल्याची संधी या चोरट्यांनी साधली आणि मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी चर्चमध्ये प्रवेश केला. फादर प्रकाश राऊत यांच्या रूममध्ये असणाऱ्या कपाटांची उचकापाचक केली. मुख्य ड्रावर उघडून त्यात भाविकांनी दान केलेले सुमारे 3 ते 4 तोळे सोन्याचे दागिने आणि 2 ते 2.5 लाखाची रोख रक्कम असा एकूण 3.5 लाखांचा ऐवज चोरून चोरट्यांनी पोबारा केला. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी ज्ञानमाऊली चर्चमध्ये जाऊन पाहणी केली. यानंतर ज्ञानमाऊली चर्चचे धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी या दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. प्रतिनिधी गणेश मुळे, माय न्यूज, नेवासा.